या प्रदर्शनामध्ये 42 लाख रुपयाचा बैल आलेला आहे. इथे इलेक्ट्रॉनिक बैल देखील आलेला आहे. इथे सगळ्यात छोटी गाय देखील आलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहे, त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टीव्हीवर बोलतात, तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा. मला हे सांगताना देखील आनंद वाटतो, आपला सातारा जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, आज मोठ्या प्रमाणात इरिगेशनचे प्रकल्प, सिंचनाचे रखडलेले प्रकल्प आज आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. आता इथनं आम्ही नीरा देवधरच्या उजव्या कालवाच्या भूमिपूजनाकरता चाललो आहोत. आमच्या जय भाऊनी वर्षानुवर्ष ज्या जीए कटापूर करता, म्हणजे ते जेव्हापासून निवडून आले आम्ही एकत्रच त्या ठिकाणी होतो, मी त्यांच्या एक वर्ष आधी आलो, पण जेव्हापासून ते आले तेव्हापासून मी त्यांचा जीए कटापूरच ऐकवतो, ते एकच विषय मांडायचे सातत्याने, पण आज तेही त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. या कृष्णेवरचे जेवढे अर्धवट राहिलेले प्रोजेक्ट होते हे सगळे कृष्ण कोयनेचे प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं मोठ्या प्रमाणात माननीय मोदी साहेबांनी. आणि मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आणि आता इरिगेशन मिनिस्टर असताना सगळा निधी आपण या ठिकाणी दिला. आणि एवढंच नाही तर आपण एक भूमिका मांडली की कॅनलनी पाणी जे जातं त्याच्यामध्ये लॉसेस मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून आता पीडीएन पद्धतीने म्हणजे पाईप पद्धतीने सगळ्यांना पाणी द्यायचं. त्याचा परिणाम असा झाला आमच्या दुष्काळी भागामध्ये पाईप पद्धतीने पाणी दिल्यामुळे पाणी वाचलं, त्या पाण्याचं आम्ही फेरनियोजन केलं आणि ज्या गावांना कधीच प्रकल्पाचं पाणी मिळू शकलं नसतं फेरनियोजनात त्या गावांपर्यंत देखील पाणी पोहोचवण्याचं काम हे आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. आणि मला विश्वास आहे जय भाऊ, ज्या प्रकारचं काम आपण हातामध्ये घेतलं आहे, पुढच्या काळामध्ये ज्याला सातारा जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा म्हणायचे तिथे दुष्काळ नावालाही शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं कार्य हे आता निश्चितपणे आपण हातामध्ये घेतलंय. आणि म्हणून सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हातामध्ये घेतली. आपण आता पुढच्या 3 वर्षांमध्ये जेवढे आपले कृषीचे इलेक्ट्रिक फिडर आहेत हे सगळेच्या सगळे फिडर हे सौरवर आणतोय. याच वर्षी 4000 मेगावॅटचे फिडर हे आपण सौरवर आणतोय. याचा परिणाम असा आहे आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तास वीज अखंडितपणे आपल्याला देता येईल आणि कुठेही त्या विजेमध्ये खंड पडणार नाही. आणि त्याचा दुसरा फायदा असा आहे, आज शेतकऱ्याला आम्ही वीज देतो आम्हाला ती 7 रुपयाची पडते, शेतकऱ्यांकडनं आम्ही 1.25 रुपया घेतो, म्हणजे जवळजवळ 5-5.5 रुपयाचा त्या ठिकाणी तोटा आपल्याला येतो. पण आपण ज्यावेळेस ही वीज त्या ठिकाणी सोलरची देऊ आपल्याला ती वीज 3 रुपये ते 3 रुपये 20 पैसे जास्तीत जास्त 3 रुपये 40 पैशापर्यंत मिळेल. म्हणजे प्रत्येक युनिटच्या मागे आपण त्या ठिकाणी 50% पैसे वाचवणार आहोत. आणि म्हणून हा एक अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आमच्या शेतकऱ्यांकरता आपण हातामध्ये घेतलाय. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या जेवढ्या लिफ्ट इरिगेशन आहेत यांना देखील आम्ही सोलरवर नेतो आहोत, जेणेकरून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जे आपण पाणी देतो त्या पाण्याचे दर वाढवण्याची आपल्यावर वेळ येणार नाही. ही व्यवस्था देखील येत्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे या ठिकाणी केलेला आहे. आज आपण पाहतोय स्मार्ट सारखी योजना आपण आणली की ज्या योजनेच्या माध्यमातून वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून 10,000 गावांमध्ये जी गावाची विविध कार्यकारी सोसायटी आहे या सोसायटीला मल्टीपर्पज सोसायटीमध्ये आणि अॅग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करण्याकरता त्यांचं ट्रेनिंग द्यायचं, त्यांना पैसे द्यायचे आणि त्या माध्यमातून त्याला अॅग्री बिझनेस सोसायटीमध्ये जोडायचं, जेणेकरून सुरेश बाबा आता जे म्हणाले की नुसतं पिकवून चालणार नाही, मार्केटशी लिंकेज करावं लागेल, मार्केटच गावामध्ये जर आपण तयार करू शकलो आणि संपूर्ण मार्केट हे गावाच्या हातामध्ये त्या सोसायटीच्या हातामध्ये आपण जर तयार करू शकलो तर निश्चितपणे आज आमच्या शेतकऱ्याला अनेक वेळा जे काही फ्लक्च्युएशनमुळे अडचणी निर्माण होतात त्या अडचणी देखील आपण दूर करणार आहोत. मला याही गोष्टीचा आनंद आहे जे बाबांनी सांगितलं, माननीय मोदीजींच्या सरकारने साखर उद्योगाकरता जे निर्णय घेतले हे निर्णय
देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्याचे निर्णय आहेत। म्हणजे खरं तर जे लोक साखर उद्योगातले होते तेही लोक सत्तेवर असताना निर्णय घेऊ शकले नाही। मोदीजी आल्यानंतर त्यांनीच टीका केली, मोदींना साखरेतलं काय समजतं, पण जे जे निर्णय त्यांनी घेतले नाहीत ते सगळे निर्णय हे मोदीजींनी घेतले आणि साखर उद्योगाला स्थैर्य हे मोदीजींच्या निर्णयांमुळे आज आपल्याला मिळालं। मग तो एमएसपीचा निर्णय असेल, तो त्या ठिकाणी इथेनॉलचा निर्णय असेल, तो त्या ठिकाणी इन्कम टॅक्स रद्द करण्याचा निर्णय असेल, हे सगळे निर्णय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे निर्णय आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की आज शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार अत्यंत ताकदीने उभं आहे आणि त्याचवेळी आमच्या शेतकऱ्यांना आधुनिक अशा प्रकारचं सगळं तंत्रज्ञान मिळालं पाहिजे याकरता अतुल बाबा तुम्ही हा जो पुढाकार घेतलेला आहे मी तुमचं मनापासून अभिनंदन करेल। अतुल बाबा हे केवळ राजकारणी नाही आहेत तर राजकारणाच्या व्यतिरिक्त जनसामान्यांचं कल्याण कसं होईल अशा योजना राबवणारे आणि आपण बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये गरीबाची जी सेवा कृष्णा परिवाराने केली विशेषतः हॉस्पिटलने केली ही खरोखर नेहमीच लोकांच्या लक्षामध्ये राहील। त्यामुळे ही जी संवेदना तुमच्यामध्ये आहे ही संवेदना अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही ही मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे आणि त्याची अवस्था जरा काही ठीक नाही आहे आणि तुमच्या मागणीला प्रत्यक्ष छत्रपतींनी या ठिकाणी पाठिंबा दिला। आता महाराजांची आज्ञा आल्यानंतर आमच्यासारख्यांनी काय करायचं ऐकावंच लागेल, त्यामुळे काळजी करू नका। मी तुम्हाला आज आश्वस्त करतो लवकरच या स्टेडियमचा पूर्ण आराखडा तयार करून एक अत्यंत चांगलं आधुनिक स्टेडियम हे या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं जाईल। मला सांगण्यात आलंय की या प्रदर्शनामध्ये 42 लाख रुपयाचा बैल आलेला आहे, इथे इलेक्ट्रॉनिक बैल देखील आलेला आहे, इथे सगळ्यात छोटी गाय देखील आलेली आहे। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहे त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टीव्हीवर बोलतात तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा। पण हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन आपण या ठिकाणी तयार केलं सुरू केलं याबद्दल मी तुमचे आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी इथे भेट द्यावी आणि हे सगळं समजून घ्यावं अशा प्रकारची विनंती सर्वांना करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।